पण रिप्लाय त्यांच्याकडे कोणी मागितलं होतं? संभाजीराजे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत असं अजूनही आमची माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी शिवसेनेनं त्यांना काय सांगण्याचा प्रश्न येत नाही. त्यांच्याकडे 42 मतं आहेत, त्याच्यामुळे ते अपक्ष लढू शकतील आणि त्यांना अपक्ष लढण्याची इच्छा असेल तर ते अपक्ष लढतील. शिवसेना 2 जागांवर लढते आणि शिवसेनेकडे तेवढी 2 जागा जिंकून येण्याइतपत मतं आहेत आणि दोन्ही जागा आम्ही जिंकू, बाकी काय. मी काय म्हणतो आहे, मी तुम्हाला काय सांगतो आहे हे समजून घ्या. शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत. मी शिवसेनेविषयी बोलतो, महाविकास आघाडी म्हणून म्हणाल तर आमचे 4 उमेदवार निवडून जातील. एक काँग्रेस, एक राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना. हे 4 महाविकास आघाडी, त्याच्यात 2 शिवसेनेचे आहेत. ते मान ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे त्याची घोषणा स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. सर, ईडीने 400 फाईल केली आहे, जिसमें दाऊद एनसीपीचे नेता आहे, उनका कनेक्शन सर बताया. मुझे मालूम नहीं सर. आपल्यावर मानहानीचा गुन्हा पुन्हा दाखवतोय, 100 कोटींचा मानहानीचा गुन्हा. 1000 कोटीचा करू द्या ना, काम काय त्याला, काम काय. भ्रष्ट माणूस आहे तो, करप्ट, ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित INS विक्रांत वाचवा या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा केले आणि ते पैसे जमा केले नाहीत योग्य ठिकाणी, असा विक्रांत घोटाळा करणारा माणूस, ज्याने देशाची मानहानी केली, ज्याने देशाची चोरी केली, तो काय मानहानी करणार? अजून त्याने काय बघितलेलं नाही आहे, अजून त्याला बरंच काही बघायचं आहे भविष्यामध्ये. काय त्याचं आहे, विक्रांत घोटाळ्यातला आरोपी आहे तो, जामिनावर सुटला आहे, त्याच्यावर कोर्टाने अटी आणि शर्ती लादलेल्या आहेत. देवांना तोंड दिलं म्हणून बोलत राहायचं, बाकी काय आहे. तोंडाने बोलतो की अजून कोणत्या अवयवाने बोलतो ते बघावं लागेल मला. संभाजीराजांनी आताच एक प्रतिक्रिया दिली आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांशी आमची सविस्तर चर्चा झालेली आहे माझी आणि मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील असं ते म्हणालेले आहे. आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला, एवढंच मी सांगू शकतो. पण ते शिवसेनेचे उमेदवार असतील, दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील, आमची भूमिका आहे. बोलिये काय करणे दो ना, उसमें क्या है, उसको काम क्या है, लोगों का बदनामी करना, लोगों के बारे में अनाप शनाप बात करना, झूठे आरोप लगाना. खुद एक आरोपी है, खुद एक आरोप जमानत पर छूटा हुआ आरोपी है, जिसने देश के साथ धोखा किया है, ऐसी वो व्यक्ति है विक्रांत, INS विक्रांत के नाम पर पैसा जमा किया और पैसा सरकार के पास जमा नहीं किया, ऑन रिकॉर्ड है, ये राजभवन से ये जानकारी मिली है. ऐसा एक आरोपी जो बेल पर छूटा है, उसके ऊपर आप क्या विश्वास रखते हो, लोफर आदमी है. ठीक है, कोणी केलंय? फोटो व्हायरल झालेला आहे. काय सुप्रिया सुळे आणि ब्रजभूषण यांचा एक फोटो व्हायरल. ब्रजभूषण शरणना कोण ओळखत नाही, आम्ही ओळखतो, आम्ही एकत्र बसतो, खासदार आहेत, एकत्र जेवतो, एकत्र भेटतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं, अभ्यास करा, अभ्यास म्हणावं त्यांना, पार्लमेंटचा अभ्यास करा. लोक तिकडे कशा प्रकारे बसतात, एकाच सभागृहात लोक बसतात, आजूबाजूला असतात, एकत्र चहापान करतात. योगींच्या बरोबर पण आम्ही चहापान करतो, म्हणून काय योगीने आम्ही रसद पुरवली त्यांना अडवण्यासाठी? अभ्यासात कच्चे आहेत हे लोक.